नागपूर येथे भरीत बहुजन महासंघाच्या वतीने 63वा धम्म परिवर्तन दिन साजरा. बाबासाहेबांनी आपल्या विज्ञानावर आधारित असलेल्या धम्म दिला आहे. तर मनस्मृतीचे दौरे महिलांना कोणत्याही प्रकारची शिक्षण पद्धत व आचार विचार मांडण्याची मुभा नव्हती, म्हणून बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला व घटनेच्या माध्यमातून महिलांना 50% आरक्षण देऊन तसेच सर्वांना आपापल्या मत मांडण्याचा अधिकार या घटनेद्वारे दिला आहे. बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून भारताचाच नव्हे तर जगाचा कायापलट केला आहे, म्हणून त्यांना युग प्रवर्तक म्हणतात. तर ज्या लोकांनी शिक्षण घेऊन चांगल्या पगाराच्या नोकऱ्या घेतल्या आहेत त्यांनी फक्त नोकरी न करता समाजाकडे सुद्धा लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक मुकुंद कांबळे यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले, तर स्वागत करण कुमार कांबळे यांनी केले व प्रास्ताविक प्रभाकर कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे आप्पासाहेब कुरणे हे होते. ते बोलताना म्हणाले, भारतीय समाज हा जातीय व्यवस्थेवर आधारलेला आहे, तर या देशाला बाबासाहेबांनी दिलेले योगदान फार मोलाचे आहे व घटनेच्या आधारावर या देशातील सर्व समाजातील लोकांना पुनर्जन्मच दिला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे मत व्यक्त केले. यावेळी संजय कांबळे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे आप्पासाहेब कुरणे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक अमर वनपोगळे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने, प्राध्यापक मुकुंद कांबळे, भरीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष श्रीशल्य कांबळे, करण कुमार कांबळे, प्रभाकर कांबळे, प्रफुल्ल कांबळे, संदेश कांबळे, अतुल कांबळे, चैतन्य कांबळे, अनिल कांबळे व समाज बांधव मोठ्या प्रमाणे उपस्थित होते. निप्पाणीहून अभिजित कांबळे. बाबासाहेबांनी ज्या ज्या काही चळवळी उभ्या केल्या त्या प्रत्येक चळवळीतून आम्हाला एक चांगल्या पद्धतीचा बोध घेण्याचा संदेश बाबासाहेबांनी दिले. आणि बाबासाहेबांची शेवटची चळवळ ही धम्म प्रवर्तनाची होती. हे धम्म परिवर्तन त्यांनी धर्मांतर का केलं किंवा धर्म का बदलला याचा जर आपण विचार करायला गेलो तर आम्हाला त्यांनी 1920 जावं लागते. 1920 ज्या टायमाला बाबासाहेबांनी पाण्याचा सत्याग्रह केला संपला असं ते राहिलेलं नाही. आणि सुभाष जोशींनी त्यावेळी सांगितलेलं मला आठवत आहे की सरकार कुठलेही असो या सरकारच्या प्रत्येक सरकारच्या जो मुख्यमंत्री असेल, प्रधानमंत्री असेल, राष्ट्राध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती असेल, या प्रत्येकाच्या खुर्चीखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक एक बॉम्ब ठेवलेला आहे. आणि त्या बॉम्बचा रिमोट कंट्रोल हा सगळा मागासवर्गीय लोकांच्या हातात दिलेला आहे. आणि जेव्हा ते ठरवतील तेव्हा ते त्याचा स्फोट करतील. तर मला धर्म क्रांती करावी लागेल. बाबासाहेबांनी कोटाचं 1933 सांगितलं, म्हणजे बाबासाहेबांच्या टायगरांनी धर्म बदलायचा 1933 त्यांच्या लक्षात आलं नव्हतं. कारण का, ह्या धर्मात समानता नाही, वरचा वर खालचा खाली. त्याच्यामुळं ह्या धर्मामध्ये आपण सुखी राहू शकत नाही, आमची प्रगती होऊ शकत नाही. 63वा धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आम्हाला अध्यक्ष लाभलेले चिपळी सदरगाव मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे लढलेले उमेदवार आप्पासाहेब कुरणे यांचं स्वागत आमच्या भारतीय शाखाध्यक्ष श्रीसाल कांबळे हे करतील. अल्प परिचय आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी कर्णकुमार कांबळे यांना आमंत्रित करतो. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.